आपल्या कीर्तनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध असलेले इंदोरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा औरंगाबादमध्ये उद्या पार पडणार आहे आणि विशेष पर्वणी औरंगाबादकरांसाठी ती असणार आहे आणि त्याची जय्यत तयारी सुरू आहे. आणि याचं कारण असं आहे की लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र बाबूजी दर्डा यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भव्य असा कीर्तन सोहळा औरंगाबादच्या विजयनगर येथील कारगिल मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी संपूर्ण मैदान परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. हजारो श्रोते जे आहेत हे कीर्तन ऐकण्यासाठी इथं दाखल होणार आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक संत महात्मेसुद्धा यावेळी एकाच स्टेजवरती आपल्याला बघायला मिळणार आहेत. कारगिल मैदान सध्या सज्ज झालेलं आहे, विजयनगर परिसरामधलंही आहे आणि उद्या हजारोंचा संख्येने त्यांना ऐकण्यासाठी भाविक श्रोते इथं येतील. आणि यासाठी जी तयारी करण्यात आलेली आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत, काय सांगाल कशी तयारी यावर्षी करण्यात आलेली आहे? प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही एकदम चांगली तयारी करण्यात आलेली आहे. प्रत्येक वर्षी माननीय दर्डा साहेबांच्या अविष्टचिंतनानिमित्त हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं सलग आता हे 24 वर्ष आहे कीर्तन चालू असतं, त्याच्यासाठी भरपूर अशी तयारी झालेली आहे. नक्कीच आपण बघतोय की तयारी जी आहे आता इथं पूर्ण झालेली आहे. आणखी काही जण आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. किती दिवसांपासून ही तयारी सुरू होती आणि किती लोक या निमित्तानं इथं उपस्थित राहतील? साधारण ही तयारी 4 ते 5 दिवसापासून चालू आहे आणि आता तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि या ठिकाणी हजारोच्या आणि संख्येने इथं कीर्तनासाठी भक्त जमा होत असता आणि म्हणजे अनेक भक्त याचा लाभ घेत आहे दरवर्षी आणि प्रत्येकांमध्ये कीर्तन ऐकल्यानंतर येणं एक उत्सुकता असती. नक्कीच कीर्तनाची उत्सुकता आहे आणि विशेष म्हणजे हे 24वं सलग अखंडपणे जे आहे कीर्तन सोहळा इथं पार पडत असतो आणि त्यामध्ये याही वर्षी खंड पडलेला नाही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत यांची ओढ आता या संपूर्ण सोहळ्याकडे लागून आहे. लोकमतसाठी अमय पाठक औरंगाबाद.